नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील समाज सुधारक बाबा पद्मनजी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. बाबा पद्मनजी हे मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून ओळखले जातात. ओके, मी काय सांगितलं, बाबा पद्मनजी हे मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव काय होते, तर बाबा पद्मनजी मुळे. ओके, त्यांचे पूर्ण नाव काय होते, बाबा पद्मनजी मुळे असे होते. बाबा पद्मनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 ला झाला. कुठे झाला, तर बेळगाव येथे. आणि कधी झाला, तर 1831 ला झाला. त्यांचा जन्म हा कासार या प्रजातीत झाला होता. कोणत्या प्रजातीमध्ये, कासार. ओके, पद्मनजी यांचे घराणे व्यापारासाठी सुरत येथे स्थिरावले होते. कुठे, तर सुरत येथे व्यापारासाठी ते स्थिरावले होते. त्यांच्या वडिलांचा जवाहिरांचा व्यापार होता. कोणता व्यापार होता, तर जवाहिरांचा व्यापार होता. पद्मनजी यांचे वडील बेळगावात असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बेळगावच्या मिशनरीमध्ये झाले होते. ओके, प्राथमिक शिक्षण कुठे झाले होते, तर बेळगावच्या मिशनरीमध्ये झाले होते. त्यांच्या घरचे वातावरण धार्मिक होते, त्यामुळे बालपणी त्यांना धार्मिक कार्याची आवड होती. ओके, मात्र नंतर त्यांची ती आवड कमी कमी होत गेली. पुढे त्यांनी शिक्षणासाठी मुंबईतील किसन कॉलेजात प्रवेश घेतला. कुठे घेतला, तर किसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यावरती ज्ञानोदय, पद्माकर व ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांचा प्रभाव पडला होता. कोणत्या कोणत्या, ज्ञानोदय, पद्माकर आणि ज्ञानप्रकाश. त्यातून ते ख्रिश्चन धर्माजवळ जाऊ लागले. ओके, 1851 ते 1854. ओके, या दरम्यान प्रकाशित झालेल्या त्यांच्या हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध, व्यभिचार निषेधक बोध आदी पुस्तकांतील विचारांवरून याच काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा अधिक अधिक तीव्र होत गेल्याचे दिसून येते. मी काय सांगितलं, 1851 ते 1854 या दरम्यान प्रकाशित झालेल्या कोणत्या, तर त्यांच्या हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध आणि व्यभिचार निषेधक बोध आदी पुस्तकातील विचारांवरून याच काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची जी इच्छा होती ती अधिक अधिक तीव्र होत गेल्याचे दिसून येते. विल्सन यांच्या व्याख्यानाने त्यांचे मत परिवर्तन झाले. कोणाच्या व्याख्यानाने, तर विल्सन यांच्या व्याख्यानाने त्यांचे मन परिवर्तन झाले. आणि त्यामुळे बाबा पद्मनजी यांनी 3 सप्टेंबर 1854 रोजी बेळगावात ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. कधी, 3 सप्टेंबर 1854 रोजी. त्यांच्या पत्नीने धर्मांतर करण्यास नकार दिला. धर्मांतरासंबंधी तिचे मन वळवण्यात ते अपयशी ठरले आणि 1857-58 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या हिंदू पत्नीपासून घटस्फोट घेतला. मी काय सांगितलं, 3 सप्टेंबर 1854 रोजी बेळगावात ख्रिश्चन धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. त्यांच्या पत्नीने धर्मांतर करण्यास नकार दिला. धर्मांतरासंबंधी तिचे मन वळवण्यात ते अपयशी ठरले आणि त्यामुळे 1857-58 च्या सुमारास त्यांनी हिंदू पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर मुंबई येथील विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये बायबल मास्टर म्हणून काम केले. ओके, कुठे, तर मुंबईमधील विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये बायबल मास्टर म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांना तिकडे ख्रिस्ती धर्माचेही शिक्षण मिळाले. ख्रिस्ती धर्मातील मानवतावाद आणि समानता अशा बाबींमुळे ते त्याकडे आकर्षित झाले होते. ओके, त्यानंतर 1860 ख्रिश्चन झाल्यानंतर ते पुण्यात गेले. ओके, आणि पुण्यामध्ये त्यांचे वास्तव्य जवळजवळ 16 वर्षाचे होते. ओके, तेथे ते 16 वर्ष राहिले. तिकडे असताना 1867 ते कित्येक वर्षासाठी फ्री चर्च मिशनचे पालक म्हणून नियुक्त झाले होते. कोणाचे, तर फ्री चर्च मिशनचे पालक म्हणून नियुक्त झाले होते. पुढे त्यांच्यावर बायबल व ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम सोपवण्यात आले. ओके, कोणत्या, तर बायबल व ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम सोपवण्यात आले. पण 1873 त्यांनी राजीनामा देऊन स्वतःला लेखनासाठी समर्पित केले. तसेच त्याच वर्षी म्हणजे 1860 त्यांचे पहिले ख्रिस्ती लग्न झाले. कधी झाले, तर 1860 पहिले ख्रिस्ती लग्न. त्यांचे एकूण 3 लग्न झाले, 3 विवाह झाले. पण कालांतराने 3ही पत्नींचे निधन झाले. मूर्तीपूजा व जातीभेदेला त्यांचा विरोध होता. विधवा विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच बाबा पद्मनजी हे परमहंस सभेचे सक्रिय सदस्य देखील होते. मी काय सांगितलं, तर बघा, मूर्तीपूजा व जातीभेदाला त्यांचा विरोध होता. विधवा विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच बाबा पद्मनजी हे परमहंस सभेचे सक्रिय सदस्य देखील होते. तर पुढे आता आपण बाबा पद्मनजी यांचे साहित्यिक व वाङ्मयीन कार्याबद्दल जाणून घेऊया. आपण सुरुवातीलाच पाहिले की बाबा पद्मनजी हे मराठी ख्रिस्ती धर्म प्रसारक होते. ते मराठी भाषेतील ख्रिस्ती साहित्याचे जनक म्हणून ओळखले जातात. मी काय सांगितलं, मराठी भाषेतील
ख्रिस्ती साहित्याचे जनक म्हणून ओळखले जात. त्यांनी लिहिलेली 100 अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यातील काही शिक्षण विषयक पुस्तके जर आपण पाहिली तर शिक्षकांना मार्गदर्शन, शालेय इतिहास रचना, सुभाषित वजा संग्रह, वेदधर्मी लोकांचा वृत्तांत, वाचन पाठावली, मराठी इंग्रजी शब्दकोश. ओके, काही शिक्षण विषयक पुस्तकं आपण कोणती कोणती पाहिली तर शिक्षकांना मार्गदर्शन, शालेय इतिहास रचना, सुभाषित वजा संग्रह, वेदधर्मी लोकांचा वृत्तांत, वाचन पाठावली आणि मराठी इंग्रजी शब्दकोश. तर ही होती शिक्षण विषयाची पुस्तके. त्यानंतर पुढे बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र हे अरुणोदय या नावाने प्रसिद्ध आहे. कोणत्या नावाने? तर अरुणोदय या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदू जीवनाचे आणि ख्रिश्चन जीवनाचे वर्णन केलेले आहे. ओके, हिंदू जीवनाचे आणि ख्रिश्चन जीवनाचे. त्याचबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची कारणे देखील यामध्ये सांगितलेली आहे. ओके, आता आपण त्यांनी लिहिलेले निबंध ग्रंथ याविषयी माहिती घेऊया. तर निबंध ग्रंथामध्ये आपण सांगतो अनुभव संग्रह भाग 1 व 2, निबंधमाला, हिंदू लोकांच्या सणांविषयी माहिती, स्त्री विद्याभ्यास, जातीभेद निर्णय, जातीभेद निषेध बोध, जातीभेद विवेचन, जातीभेद विषयक विचार, बाजीराव पेशवे यांच्या अंमलात मराठा राज्याची व देशाची स्थिती आणि स्वदेश प्रीती. मी काय काय सांगितलं? अनुभव संग्रह भाग 1 व 2, निबंधमाला, हिंदू लोकांच्या सणांविषयी माहिती, स्त्री विद्याभ्यास, जातीभेद निर्णय, जातीभेद निषेध बोध, जातीभेद विवेचन, जातीभेद विषयक विचार, बाजीराव पेशवे यांच्या अंमलात मराठा राज्याची व देशाची स्थिती आणि 10वा आहे स्वदेश प्रीती. त्यांची काही नियतकालिके सुद्धा प्रकाशित आहे, जसे की उदयप्रभा हे मासिक होते, प्रबोधय, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, सत्यवादी, कुटुंब मित्र हे मासिक होते, तर सत्यदीपिका, थोरली आणि धाकटी या 2 भागामध्ये प्रकाशित झाले होते. त्यातील धाकटी ही लहानांसाठी होती. 1857 मध्ये प्रकाशित झालेल्या यमुना पर्यटन या कादंबरीतून त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली होती. ओके, मी काय काय सांगितलं तर काही नियतकालिकेमध्ये आपण काय पाहिलं, उदयप्रभा हे मासिक होते, नंतर प्रबोधय, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, नंतर सत्यवादी, कुटुंब मित्र हे मासिक होते, सत्यदीपिका, थोरली आणि धाकटी या 2 भागात प्रकाशित केले जात. त्यातील धाकटी ही लहानांसाठी होती, बरोबर. नंतर 1857 मध्ये प्रकाशित झालेल्या यमुना पर्यटन या कादंबरीतून त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली होती. पुढे बाबा पद्मनजी यांच्या आता आपण धार्मिक साहित्य पाहूया. ओके, ख्रिस्ती आमचा त्राता, ख्रिस्त वर्तन, पित्याकडे जाणे, ख्रिस्ती लोकांचे कर्तव्यसार, मत परीक्षा भाग 1 व 2, वेदात काय आहे, पंढरीचा वारकरी, सत्यवादात ख्रिस्ती शासन काय आहे. ओके, भाग 1 व 2, येशू ख्रिस्तांचे चरित्र त्यांचे 9 खंडात प्रकाशित झाले, ख्रिस्त रत्नमाला, हिंदू वैदिक धर्म, हिंदू धर्म स्वरूप भाग 1 व 2, नव्या करारावर टीका हा ग्रंथ 1400 पानांचा असून लॉर्ड मधील ट्रॅक्ट सोसायटीने तो प्रसिद्ध केला होता. काय काय पाहिलं आपण धार्मिक साहित्यामध्ये? ख्रिस्ती आमचा त्राता, ख्रिस्त वर्तन, पित्याकडे जाणे, ख्रिस्ती लोकांचे कर्तव्यसार, मत परीक्षा भाग 1 व 2, वेदात काय आहे, पंढरीचा वारकरी, सत्यवादात ख्रिस्ती शासन काय आहे भाग 1 व 2, येशू ख्रिस्तांचे चरित्र. ओके, येशू ख्रिस्तांचे चरित्र त्याचे 9 खंड प्रकाशित झाले, ख्रिस्त रत्नमाला, हिंदू वैदिक धर्म, हिंदू धर्म स्वरूप भाग 1 व 2, नव्या करारावर टीका हा ग्रंथ 1400 पानांचा असून लॉर्ड मधील ट्रॅक सोसायटीने प्रसिद्ध केला होता. 1877 पासून 25 वर्ष बायबल सोसायटी आणि ट्रॅक सोसायटी या संस्थान संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. कधीपासून? 1877 पासून 25 वर्ष बायबल सोसायटी आणि ट्रॅक सोसायटी या संस्था संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. यमुना पर्यटन ही 1857 काळातील पहिली मराठी कादंबरी होती. 1857 काळातील कोणती? तर यमुना पर्यटन. यमुना पर्यटन म्हणजे या कादंबरीची नायिका यमुना हिच्या प्रवासाची ही कथा होय. कोणाच्या? तर त्या कादंबरीची नायिका कोण? तर यमुना हिच्या प्रवासाची ती कथा होय. यात बाबा पद्मनजी यांनी हिंदू विधवांच्या दुःखांचे व दयनीय स्थितीचे वर्णन केले आहे. ओके, याची तिसरी आवृत्ती 1890 मध्ये प्रकाशित झाली. मुंबई विद्यापीठाने यमुना पर्यटन हा ग्रंथ त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवला आहे. कधीपासून? तर 1932 पासून. नंतर पुढे बाबा पद्मनजी हे परमहंसेचे सभासद होते, आपण हेही आधी पाहिलं आहे.
लोकांमध्ये धर्मजागृती व धर्माविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक सभा स्थापन केली. मी काय सांगितलं, लोकांमध्ये धर्मजागृती व धर्माविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी काय स्थापन केली, तर सत्यशोधक सभा स्थापन केली. आणि शेवटी बाबा पद्मनाजी यांचे निधन 29 ऑगस्ट 1906 रोजी झाले. ओके, बाबा पद्मनाजी यांचे निधन कधी झाले? 29 ऑगस्ट 1906 रोजी झाले. ओके, बाबा पद्मनाजी यांच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे आणि हे आजचं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.